पुण्यातील विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजपने मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी देण्याऐवजी हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. यावरून आता कसब्यात नाराजीचा सूर उमटताना पाहायला मिळतोय. याचं कारण म्हणजे कसब्यात झळकलेले पोस्टर. असं काय आहे त्या पोस्टरमध्ये जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याआधी सकाळचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठेतील विधानसभेची जागा रिक्त झाली. यानंतर भाजपकडून कसबा पोटनिवडणुकीसाठी टिळक कुटुंबियांना उमेदवारी देण्यात येईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र टिळक कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळाली नाही तर भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. मात्र पक्षाच्या या निर्णयावर कसब्यातील मतदार नाराज असल्याचं चित्र आहे. या संदर्भातील पोस्टर परिसरात झळकलेले पाहायला मिळतात. या पोस्टरवरती कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा मतदारसंघ गेला, आता नंतर बापटांचा नंबर का, समाज कुठवर सहन करणार, कसब्यातील एक जागरूक उमेदवार, असे प्रश्न विचारणारे मजकूर पोस्टर्सवर लिहिण्यात आलेत. हे फ्लेक्स पुणे शहरातील काही ठिकाणी लावण्यात आलेत. दरम्यान हे फ्लेक्स नेमके कोणी लावले हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण या पोस्टरमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. आता तसं पाहिलं तर कसबा पेठ मतदारसंघात ब्राह्मण समाजाचे मताधिक्य अधिक आहे. हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ समजला जातो. या दरम्यान टिळक परिवारातील उमेदवाराला डावलल्याने भाजपला पोटनिवडणुकीत फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. तरी भाजपने कसब्यामध्ये टिळक कुटुंबियांना उमेदवारी नाकारल्याबाबत तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. आणि अशाच ताज्या अपडेटसाठी सकाळच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.